आपण नेहमीच गुंडांच्या माफियांच्या आणि डॉन लोकांच्या ज्या बातम्या आहेत त्या पुरुषांबाबत पाहतो. नेहमीच गुंडाराजमध्ये पुरुषांचा दबदबा पाहायला आणि ऐकायला मिळतो. मात्र आज आपण अशा एका लेडी माफियाची गोष्ट पाहणार आहोत की जिनं आपला काळ गाजवला. ही स्टोरी कोणत्याही गुन्हेगाराचं उदात्तीकरण करण्याची नाही, तर केवळ अशा लोकांची माहिती आपल्या सर्वांसमोर पोहोचावी हाच हेतू. कोणताही गुन्हेगार हा परिस्थितीने बनलेला असतो. अशीच 60 गुन्हेगारी आणि वेश्या व्यवसायावर राज करत होती गंगूबाई हरजीवन दास उर्फ गंगूबाई कोठेवाली उर्फ मॅडम. 60 मुंबईमधील महिला डॉन गंगूबाईचा जन्म 1939 काठियावाड येथे झाला, तर मृत्यू वयाच्या 69 वर्षी 2008 कामठीपुरा येथे झाला. या बाईचा भूतकाळ खूप वाईट होता. तिच्या प्रियकरानं तिला अवघ्या 500 कमी वयात वेश्या व्यवसायात विकलं होतं. अशा परिस्थितीची दोन हात करत गंगूबाई खंबीरपणे उभी राहिली. ज्या मुलींना खूप कमी वयात या व्यवसायात ढकललं जातं त्या मुलींच्या विषयी तिच्या मनात वेगळी जागा होती, माया होती. ती त्यांच्यासाठी एखाद्या आईसारखी काळजी घ्यायची. तिच्या या दयाळू स्वभावामुळे तिला आजही कामठीपुरा भागात पुजलं जातं. तर तिचे अजूनही फोटो कामठीपुराच्या घरातील भिंतीवर लावलेले पाहायला मिळतात. कामठीपुरासारख्या रेड लाईट एरियात राहूनही गंगूबाईकडे 60 ब्लँक बेंटली कार होती. लेखक आणि पत्रकार हुसन जैदी यांच्या 2011 माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात तिचा जीवनपट साकारण्यात आला आहे. गंगूबाईचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन होते. ड्रग्स पेडलिंग आणि खुनाच्या सुपाऱ्या देणारी मुंबईतील एक प्रभावशाली दलाल म्हणून ती कामठीपुराच्या मॅडम म्हणून ओळखली जाऊ लागली होती. तिच्या मालकीचे अनेक कुंठनखाने होते. अंडरवर्ल्डमध्ये एक डॅशिंग महिला म्हणून मुंबईच्या गल्लीबोळात अजूनही गंगूबाईच्या गोष्टी सांगितल्या जातात. गंगूबाई कामठीपुरामधील राहणीमान सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी प्रसिद्ध होती. असे म्हणले जाते की तिने जवाहरलाल नेहरूंचीही भेट घेतली होती आणि त्यांच्याशीही सेक्स वर्करच्या समस्याबद्दल बोलली होती. ती बुद्धिमत्ता आणि विचारांची स्पष्टता पाहून नेहरूही प्रभावित झाले होते. मुंबईच्या रेड लाईट एरियातील खडतर जीवनाने तिला एक खमकी बाई बनवलं होतं. तिच्या कुंठनखाण्यातील एका मुलीत व बलात्कार केल्याबद्दल मुंबईतील सर्वात भयंकर टोळीला तिनं अंगाव घेतलं होतं. लवकरच संजय लीला भन्साळी तिच्यावर सिनेमा साकारतोय. यात गंगूबाईची भूमिका आलिया भट साकारतीय. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या क्राईम जगतातील बातम्या पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राईब करा.